आजपासून विठुरायाचं परस्पर्श दर्शन सुरू आहे. 2.5 महिन्यानंतर विठुरायाचं परस्पर्श दर्शन सुरू आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन आणि संवर्धन कामासाठी बंद होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पूजा संपन्न झाली. 15 मार्चपासून विठ्ठल रुक्मिणीचं परस्पर्श दर्शन बंद होतं. विठ्ठल मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. दरम्यान याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी. रुक्मिणी मंदिराच्या जतन आणि संवर्धनासाठी 15 मार्चपासून देवाचं पदस्पर्श दर्शन बंद होतं. आजपासून हे दर्शन सुरू झालेलं आहे. आपण आता देवाचा गाभारा या ठिकाणी बघतोय. या जतन आणि संवर्धनाच्या कामामध्ये गाभाऱ्यामध्ये जे मार्बल्स बसवलेले होते, काही प्लायवूड बसवलेले होते, ते सर्व काढलेले आहेत. या ठिकाणी या गाभाऱ्यानं मोकळा श्वास घेतलेला आहे. जुन्या काळा पाषाणामध्ये जे दगड धोंडे लावून मंदिर उभं केलं होतं, तेच रूप आता देवाचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. आज देवाचं दर्शन सुरू होत असल्याने आपण या ठिकाणी पाहू शकतोय की पुण्याच्या भाविकांनी मंदिर विविध रंगाच्या फुलांनी या ठिकाणी सजवलेलं आहे. आणि या ठिकाणी भाविक देखील दर्शनासाठी पहाटेपासूनच रांगेमध्ये होते. याबरोबर आपल्यासोबत काही भाविक आहेत. मला सांगा, आज देवाचं दर्शन सुरू झालेलं आहे, काय भावना आहे? पहिली शेतकरी राजा सुखी व्हावा, पाऊस पडू द्या, सर्व जनता सुखी व्हावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो. पांडुरंग परमात्मा आपल्याला पाऊस देणार हे 100% खात्री देतो. 2 महिने दर्शन बंद होत, आता पाऊस पाणी चांगला व्हावं, शेतकऱ्याला चांगलं व्हावं, सरकार पण चांगलं बनावं. 2.5 महिन्याचा जो विरह होता देवाचा, तो आज संपलेला या ठिकाणी दिसत आहे. आणि भाविक मोठ्या उत्साहामध्ये हरिनामाचा गजर करत विठुरायाचं पदस्पर्श दर्शन घेत आहेत. आज सकाळीच पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते त्यांच्या उपस्थितीमध्ये देवाची पूजा झाली आणि आता दर्शनाला सुरुवात झालेली आहे. अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.